नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे महासेविंद चॅनलवर. आज आपण पाहणार आहे क्लास 7 सब्जेक्ट सायन्स ब्रिज कोर्स, त्याच्यामधील डे 2 सेमिंगचा आहे हा जनरल सायन्स सब्जेक्ट. क्लास 7 साठी ब्रिज कोर्स मधील डे 2 आहे. तर याच्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आहे बघा, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस. त्याच्यामधील पहिला आहे, इट टेक्स 1000 इयर्स टू फॉर्म 25 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल. तर बघा, हे सेंटेन्स जे आहे ते कसं आहे, चुकीचं आहे. कारण 25 सेंटीमीटर थिक लेअर सॉइलचा फॉर्म होण्यासाठी 1000 इयर लागतात असं त्याने सांगितलं. तर काय होतं बघा याचा करेक्ट आन्सर, इट टेक्स 1000 इयर्स टू फॉर्म 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ सॉइल. तर 1000 इयर लागतात कशासाठी, 2.5 सेंटीमीटर सॉइलचा म्हणजे मातीचा थर तयार होण्यासाठी लागतात. पुढचा प्रश्न आहे बघा, सॉइल अँड लँड आर सेम थिंग. तर बघा याचे उत्तर आहे, सॉइल अँड लँड आर डिफरंट थिंग. म्हणजेच बघा, सॉइल म्हणजे माती आणि लँड म्हणजे जमीन, म्हणून काय आहेत, ह्या डिफरंट थिंग आहेत. पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 2, व्हॉट विल हॅपन इफ ऑल मायक्रो ऑर्गॅनिझम इन द सॉइल व्हॅनिश. तर बघा, मातीमध्ये जे असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे कीटक आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते जर नष्ट झाले तर काय होईल. तर बघा याचे उत्तर काय येते, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम सप्लाय न्यूट्रिशन अँड नायट्रोजन टू द प्लांट. जर मायक्रो ऑर्गॅनिझम व्हॅनिश झाले तर काय होईल मग, इफ दे गेट डिस्ट्रॉइड प्लांट्स कॅनॉट सर्वाइव्ह. तर प्लांट काय करू शकणार नाही, सर्वाय करू शकणार नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 3, व्हॉट विल यू डू टू प्रिव्हेंट सॉइल फॉर नॉट डिस्ट्रॉय इन लेस टाइम. तर बघा, तुम्ही सॉइल इरोजन किंवा सॉइल इरोजन डिस्ट्रॉय होऊ नये, सॉइल डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून काय कराल. तर काय कराल तुम्ही, आय विल प्लांट मोर अँड मोर प्लांट्स. तर मी काय करेन, जास्तीत जास्त झाडे लावेन, प्लांट्स ट्रीज ऍट ओपन प्लेसेस, जिथे रिकामी जागा आहे तिथे मी काय करेन, जास्तीत जास्त झाडे लावेन. आय विल ट्राय टू स्लो डाऊन द फ्लो ऑफ वॉटर ऑफ रिव्हर लेक इटसेट्रा बाय प्लांटेशन. तर काय करू आम्ही, झाडे लावू, प्लांटेशन करू आणि वॉटर फ्लो आहे रिव्हर लेकचा तो काय करू, स्लो करू, जो फास्ट असतो प्लांटेशन करून. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट विल यू अँड युअर फ्रेंड्स मस्ट डू फॉर प्लांटेशन अँड कन्झर्व ट्री. तर बघा, तुम्ही आणि तुमचे मित्र प्लांटेशन म्हणजे झाडे लावण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी तुम्ही काय कराल. तर बघा, इथे मी उदाहरणार्थ दिलेलं आहे, तुम्ही तुमच्या मनानेही याचे उत्तर लिहू शकता. वी यूज बॅरिगेट टू कन्झर्व स्मॉल प्लांट्स. स्मॉल प्लांट्सला आपण काय करू, कन्झर्व करण्यासाठी म्हणजे त्याचे संरक्षण करण्यासाठी बॅरिगेट लावू फ्रॉम ॲनिमल्स. बघा, ॲनिमल्स पासून वाचवण्यासाठी आपण स्मॉल प्लांट्सला बॅरिगेट लावू. वी विल प्लांट मोर अँड मोर प्लांट्स. आम्ही काय करू, जास्तीत जास्त झाडे लावू इन ओपन प्लेसेस. ओपन प्लेस म्हणजे खुल्या जागेमध्ये आम्ही जास्तीत जास्त झाडे लावू. वी विल अवेअर पीपल फॉर प्लांटेशन. तर लोकांच्या मध्ये आम्ही जागरूकता निर्माण करू प्लांटेशन साठी. अँड डू नॉट कट द ट्रीज. आणि झाडे तोडू नका असे आम्ही त्यांना सांगू. तर बघा, अशा प्रकारे आज आपण बघितला क्लास 7 सब्जेक्ट सायन्स ब्रिज कोर्स, ज्याच्यामधील डे 2 आज आपण बघितला. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आमच्या चॅनलला